आपल्याच भविष्याला तडा जाईल असे वागू नका निसर्गामुळे आपण आहोत विसरू नका मातेचे संवर्धन करू पर्यावरणाला जपून भविष्य घडवू जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण जागतिक पर्यावरण दिनाविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत दर दिवशी समोर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या घटनांचा अभ्यास केल्यास वाढतं प्रदूषण किंबहुना पर्यावरणाकडे केलं जाणारं दुर्लक्ष हे कारण प्रकर्षाने समोर येतं ही बाब लक्षात घेऊन मागील पाच दशकांपासून पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे साजरा केला जातो एकोणीसशे बहात्तर साली युनोच्या सर्वसाधारण सभेने मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरवण्यात आले संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले त्यानुसार शाश्वत विकासावर सर्वाधिक भर देण्यात येत आहे मात्र पर्यावरण दिन साजरा करण्याची या जगतवासियांना का गरज पडली का पर्यावरण संरक्षणास एवढे महत्व वाढले चला तर आज आपण जाणून घेऊया पृथ्वीवर अनेक जीव जंतू पक्षी प्राणी वनस्पती कीटक वास्तव्य करत आहेत त्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मानव प्राणी की ज्यामुळे सर्वाधिक पर्यावरणाचा राहस होतो जो या सर्व गोष्टींना सर्वाधिक जबाबदार आहे सुरुवातीपासूनच मानवाने आपल्या गरजा भागवण्यासाठी सर्वस्वी निसर्गावरच स्थान दिलेला आहे त्यातच आपल्या गरजा भागवत असताना त्याचा पर्यावरण व इतर सजीव सृष्टीवर काय परिणाम होईल याकडे कधी जाणीवपूर्वक पाहिलेच नाही स्वतःला अन्न भाजून शिजवून खाण्यासाठी अग्नीचा शोध लावला खऱ्या अर्थाने तेथपासूनच पर्यावरणामध्ये प्रदूषणास सुरुवात केली होती मानवाने मात्र त्यावेळी त्याचे प्रमाण अत्यल्प होते जसजसा मानवाच्या मेंदूचा विकास होत गेला तसा त्याने औद्योगिकरणाचा शोध लावला उद्योगधंदे सुरू झाले कारखानदारी वाढली तसेच प्रदूषण वाढण्यास चांगलाच हातभार लागत गेला आणि आज भरमसाट कारखानदारी वाढलेली आपणास पाहावयास मिळत आहे आपण बोलतो की चांगला विकास झाला आहे मात्र या कारखान्यांमधून मा बाहेर पडणारा काळाकुट्ट धूर ज्यामध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड संपूर्ण सजीव जातीच्या आरोग्यासाठी अतिहानिकारक आहे याचा आपण कधी जाणीवपूर्वक विचार करण्यास तयारच नसू तर आपले जीवन धोक्यात आहे हे आपण जाणले पाहिजे पर्यावरणाचा रास थांबवण्यासाठी आम्ही सारे वसुंधरा पुत्र मानव कटिबद्ध आहोत याचे सदैव भान राखून आपापल्या परीने आम्ही अंशता का होईना हातभार लावू असा पर्यावरणाचा वसा घेतल्यास नक्कीच आपण खऱ्या अर्थाने आजच्या जागतिक पर्यावरणाच्या दिवसासाठी संकल्प केला असे म्हणता येईल धन्यवाद